खोपोली शहरातील खोपोली बाराखडी मंचने दिले शहरातील समस्यांचे खोपोली नगर परिषदेला पत्र। खोपोलीचा पाणी पुरवठा येत्या 5 ते 6 दिवसात पूर्ववत होईल, मुख्याधिकारी अनुप दुरे यांची माहिती। नमस्कार, मी प्रांजल, आपण पाहतात PM न्यूज मराठी। खोपोली शहरात सध्या सुरू असलेल्या पाणी टंचाईबाबत खोपोली बाराखडी मंचने मुख्याधिकारी अनुप दुरे यांची भेट घेऊन समस्येबाबत विचारणा केली। पाण्यासाठी नगरपालिका प्रशासन युद्धपातळीवर काम करीत असून येत्या 5 ते 6 दिवसात खोपोलीच्या जनतेला 2 वेळेचे पुरेसे पाणी मिळेल असे आश्वासन मुख्याधिकारी अनुप दुरे यांनी दिले। पाहुयात खोपोलीच्या पाणी प्रश्नाबाबत PM न्यूजचा ग्राउंड रिपोर्ट। बातमी तर आपण पाहणार आहोत, पण त्यापूर्वी जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केले नसाल तर खाली सबस्क्राईबचे बटन दाबून सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। खोपोली शहरात असणाऱ्या वरच्या खोपोली येथील वीरेश्वर कंकण तलाव गेल्या 2-3 महिन्यापासून आटल्यामुळे शहराच्या नियमित पाणी पुरवठ्यावरती मोठा विपरीत परिणाम झाला। पूर्वी 2 वेळा पाणी पुरवठा केला जात असे, परंतु सध्या दिवसातून 1 वेळा पाणी पुरवठा केला जात आहे व तोही कमी दाबाने होत आहे। त्यामुळे खोपोलीकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। मागील महिन्याभरात नगरपालिकेवर पाण्यासाठी खूप आंदोलने झाली, पण टाटा कंपनीकडून कमी दाबाने पाणी पाताळगंगा नदीत सोडले जात असल्यामुळे ते पाणी वीरेश्वर तलावात साठले जात नाही, ही मुख्य समस्याच होती। या समस्येवर तोडगा म्हणून खोपोली नपा प्रशासनाच्या वतीने नदीपासून तलावापर्यंत नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम महिन्याभरापूर्वी सुरू केले गेले असून ते काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मुख्याधिकारी अनुप दुरे यांनी दिली। तत्पूर्वी आज खोपोलीतील शहरी समस्या दूर व्हाव्या म्हणून खोपोली बाराखडी मंचची स्थापना झाली असून मंचाकडून आज मुख्याधिकारी अनुप दुरे यांना शहरातील पाणी पुरवठा लवकरात लवकर सुरळीत व्हावा व अन्य कारणांसाठी पत्र देण्यात आले। यावेळी मंचचे अध्यक्ष दिनकर भुजबळ, कार्याध्यक्ष अशफाक लोगडे, सचिव शेखर जांभळे व सर्व सदस्य उपस्थित होते। खोपोली शहर हे सुंदर आणि स्वच्छ व्हावं, नागरी सुविधा लोकांसाठी खूप चांगल्या पद्धतीच्या असाव्यात, परंतु काही दिवसामध्ये या नागरी सुविधेमध्ये अनियमितता दिसून येत आहे। जनतेमध्ये प्रचंड प्रमाणाचा आक्रोश निर्माण झालेला आहे। नक्की परिस्थिती काय आहे हे समजून घ्यावी आणि याकरिता आम्ही खोपोलीकर म्हणून खोपोली बाराखडी या संस्थेच्या माध्यमातून आम्ही लोकांसमोर लोकांचे प्रश्न समजून घेऊ आणि प्रशासनालाही त्या प्रश्न लक्षात आणून देऊन त्यांनाही सहकार्याच्या भूमिकेतून खोपोली ही इतर शहरापेक्षा कशी चांगली आहे आणि ती सुंदर आणि स्वच्छ होण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत। माननीय शिवसाहेब अनुप दुरे साहेबांना येऊन भेटलो होतो। खोपोली बाराखडी या माध्यमातून आम्ही त्यांना एक पत्र दिलेलं, निवेदन दिलेलं आहे की ही जी खोपोली आहे याच्या मूलभूत गरजा काय आहेत, तर पाणी हा जो ज्वलंत प्रश्न आहे ज्याच्यावरती आम्ही गेले महिनाभर काम करत आहोत, त्या प्रश्नाबद्दल आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी त्याबद्दल खूप काही पॉझिटिव्ह दाखवलेलं आहे आणि आम्ही सकाळी पाहिलं असता फील्डवरती म्हणजे साईटवरती बऱ्यापैकी काम सुरू आहे आणि अपेक्षा आहे की हे काम 3 ते 4 दिवसामध्ये मार्गी लागेल आणि खोपोली बाराखडीने मांडलेला जो सुरुवातीपासूनचा विषय होता त्याचं एक यशामध्ये रूपांतर होईल। या भेटीदरम्यान अनुप दुरे यांनी खोपोली शहराचा पाणी पुरवठा येत्या 5 ते 6 दिवसात पूर्ववत होईल असे आश्वासन त्यांना दिले। पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी प्रशासन रात्रंदिवस एक करून काम करीत आहे व लवकरच पाणीपुरवठा प्रश्न कायमचा दूर होईल अशी माहिती मुख्याधिकारी अनुप दुरे यांनी PM न्यूजशी बोलताना दिली। टाटा पॉवर यांचा जो विसर्ग आहे तो कमी झाल्यामुळे सध्याची स्थिती म्हणजे असं झालं आहे की जी एक्झिस्टिंग आपली पाईपलाईन आहे, आपण व्हिजिट जरी केलं तर तिथं पाणीचा विसर्ग कमी आहे, त्यामुळे पाईपलाईन आपल्याला तेवढं पाणी जेवढं हवं आहे तेवढं ते घेऊ शकत नाही आहे। ते असं लक्षात आल्यानंतर आम्ही तातडीने त्याचे ॲक्च्युली त्याचा प्रेडिक्शन आम्ही अगोदरच करून ठेवलं होतं आणि त्याची निविदा प्रक्रिया आमची अगोदरच चालू होती, त्यामुळे तसा प्रॉब्लेम आल्यानंतर इमिजिएट आम्हाला वर्क ऑर्डर पण त्याची देता आली, त्याचं कामही चालू करता आलं। सद्यस्थितीमध्ये 1-2 दिवसामध्ये ती पाईपलाईन जी आहे ते टाकून होऊन जाईल, म्हणजे जो आणि पाणी आपला जो विसर्ग आहे तो तळ्यामध्ये अजून जास्ती प्रमाणात घेणं आपल्याला चालू करता येईल आणि त्याच्या मग एकदा पाणी चालू झालं की 2 दिवसात तळं वगैरे भरलं की त्याचं आपल्याला आता पूर्ण अगोदरप्रमाणे 2 वेळेचं पाणी आपल्याला पूर्ण खोपोली शहराला देता येईल। त्यामुळे 4 ते 5 दिवस आम्ही अंदाजे पकडले की पुन्हा एकदा आधीसारखं 2 वेळेचं पाणी आपल्याला पूर्ण शहराला देता येईल। अजून त्यात सांगायचं झालं तर मागच्या बरेच कित्येक दिवसापासून दिवसरात्र आमचं पाणीचं काम चालू आहे, म्हणजे ॲक्च्युली काय पाणी सोडलं जातं
आपण जी खुदाई केली त्याच्यामध्ये पाणी जातं, त्यामुळे तिथे काम पुढचं करायला अडचण येतात. त्यामुळे आम्ही रात्रभर सकाळ 6 रात्री संध्याकाळपासून जे चालू करतो ते सकाळी 6 आमचं रोज काम चालू आहे. म्हणजे रोज आमचे सगळे इंजिनियर्स तिथे उपस्थित असतात आणि दिवसा पण जे काही आपल्याला काम करणं शक्य आहे ते सगळं आमचं काम सध्या स्थितीमध्ये चालू आहे. 1-2 पाईपलाईनचा तो जो एंड पार्ट आहे तो कम्प्लीट होऊन पाण्याचा विसर्ग चालू होईल आणि त्याच्या 2 जसं पाण्याचा विसर्ग चालू झाला 2 आपल्याला सुरळीत 2 पाणी देता येईल. ब्युरो रिपोर्ट, PM न्यूज मराठी, खोपोली. दर्जेदार बातम्या आणि अनेक विशेष सदर आम्ही आपल्याकरता घेऊन येत आहोत. आपल्या चॅनलवर सर्वप्रथम बातमी पाहण्यासाठी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या सबस्क्राईबचे बटनवर क्लिक करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका.